नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोल नाक्यावर गुजरात कडे जाणाऱ्या कारमधून सोन्याचे दागिने चोरी करून जाणाऱ्या एका चोरट्याला कासा पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 26 वर्षीय आरोपी हिरालाल कुमावत याने पवई येथील रिया गोल्ड ज्वेलर्स मधून दागिने चोरी करून कार भाड्याने करून तो पळून जात होता, मात्र चारोटी महामार्गावर पोलिसांनी त्याला पकडले। पवई पोलीस ठाणे हद्दीतील रिया गोल्ड ज्वेलर्स या दुकानात कुमावत हा नोकरी करीत होता, मात्र दुपारी मालक आराम करण्यासाठी गेल्यावर त्याने सर्व सोने पिशवीत भरून तिथून पळ काढला। रिया गोल्ड ज्वेलर्सचे मालक यांनी याबाबतची तक्रार पवई पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी ही गुप्त माहिती संबंधित पोलिसांना दिली असता गुरुवारी संध्याकाळी चारोटी टोल नाक्यावर कासा पोलिसांनी नाकाबंदी केली आणि त्यावेळी एका संशयित व्यक्तीला कारमधून बाहेर काढून चौकशी केली असता त्याच्याकडे असलेले 68 नग सोने जप्त करण्यात आले। त्याची किंमत सुमारे 36 लाख इतकी आहे अशी माहिती मिळाली आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।